भारत माता की जय। वंदे भारत माता की। तर आमची हीच मागणी आहे सरकारतर्फे की आम्हाला इथंच घरा पाहिजेत। आणि जसे रीतीने हे टॉयलेटचं काम सुरू आहे, इथं कितीतरी लोक येऊन गेले आहेत पण आजपर्यंत काहीच नाही। जसे रीतीने साफसफाईची काम हे तर आत्ता आत्ता सुरू आहेत परंतु आजपर्यंत काही नाही। हे टॉयलेटचं आतमजर काम सुरू व्हायचं होता पण हे लोक जे महाडचे लोक आहेत ते आतमजर करून देत नाही। ते बोलतात की ही जागा आमची आहे, कितीतरी बिल्डर येऊन गेले आहेत, ते आम्हाला धमकी देत आहे की ही जागा तुमची नाही, ही जागा आमची आहे, अशा रीतीने आम्हाला बिल्डर देत। मग आम्ही हे असे आदिवासी लोक जगायचे तरी कसे काय करावं आम्ही, हेच आमची सरकारतर्फे मागणी की आम्हाला इथंच घरा पाहिजेत। आणि इथं जे काय आमचे म्हातारे आहे जे कितीतरी 2 रुपयांनी तेवी काम केलं आहे एवढे पिढीपर्यंत राहत आहे, तर हेच आहे की आम्हाला इथंच आम्हाला घरं सरकारतर्फे मागणी हेच आमची आहे बस। धनाभाई लय जुन्या वर्षापासून राहतो आम्ही इथं, माझ्या आईबापाचे पण ते माझ्यासारखं म्हातारे होऊन गेले, तशी मी पण त्यांच्या वयाला झाले। इकडं आता त्रास काय नाही पण लय लोक इथं आम्हाला उठवायला येतात, तुम्ही घरात तोडा, तुमच्या जे शिपी लावू तोडून टाकू असे बोलून जातात। आता आम्हाला झोपडे तरी इथं जाग्यावर बांधून द्या। बाप ना आई बाप वारले उलट आमचे इथं, किती वर्ष झाले आम्हाला इथं राहून, तरी पण माझं लग्न पण इथं झाला, तर इथं काय सोय आहे इथं, उलट गटाराची घाण, परत हे मच्छर किती चावतो, हे लोक येतात इथं त्रास देतात आम्हाला, घरं बिरं तोडायची धमकी देतात, मग आम्ही लोक जायचं कुठं? आज जे आयोग आले त्यांना तुम्ही काय मागणी केली? हे आम्हाला घरकुलं पाहिजे इथं, आम्ही कचरा येचून खाऊ पण आम्हाला हक्क इथंच भेटायला पाहिजे आम्हाला, आमचे अशीच मागणी। लोक काय बोलले? ते आता बोलले आता देणार आहेत म्हणून, आता पुढचा बघू देतात का नाही। देखिए कमिश्नर का काम है जो संविधान में सेंट्रल गवर्नमेंट या स्टेट गवर्नमेंट जितना भी योजना बनाया या जितना भी एक्ट बनाया जनजाति के लिए, वहाँ पर यदि कहाँ पर कमी हुआ है और कहाँ से कंप्लेन आया है तो कमिश्नर उसको फ्री कैसे उसको न्याय मिलेगा, वो कमीशन तो उसका आपका जो प्रोसेस है उसी प्रोसेस का आधार में करता है। और इसी प्रोसेस का आधार में पहले यहाँ से कंप्लेंट किया था, हम लोग दिल्ली में भी इसका एक बार सिटिंग लिए थे, और जिस कारण से अभी ये लाटिन शुरू हुआ है उसका खुद के लिए, और इसके बाद भी हम जब उससे रिपोर्ट जो कंप्लेन बारे में डिस्कशन हुआ, फिर चेयरमैन का निर्देश से मैं यहाँ आया हूँ और ग्राउंड रियलिटी क्या देखने के लिए, ये इंक्वायरी प्रोसेस चल रहा है और इसमें जरूर जो दायित्व है कमिश्नर का वो प्रशासन का सहयोग से उसको न्याय दिलाना वही काम करो। 4 पीढ़ी से यहाँ पर ये लोग रह रहे हैं मगर किसी विकासक को ये दिया हुआ है और इन लोग का कहना है कि यहीं पर घर चाहिए और यहाँ की जगह जो है किसी को दी हुई है, ऐसी बात नहीं। इसमें तो प्रोसेसिंग काम चल रहा है, अभी बातचीत ये पब्लिक के साथ मैंने बात किया है, फिर ऑफिसर के साथ बात करेंगे और फिर दोनों ऑफिसर और पब्लिक जरूरत होगा तो फिर हम उसको जैसे अपना कमीशनर का दायित्व तो है जो उसके बाद आप समन भी जारी कर सकते हैं और आपके वारंट भी जारी कर सकते हैं इसी काम को न्याय दिलाने के लिए, जो होगा इसी आधार में हम कैसे न्याय मिले।